दुधाचे दर वाढवण्याच्या मागणीसाठी बीड मध्ये भाजपकडून अनोखे नंदी बैल आंदोलन करण्यात आले. बीड जिल्हा भाजपच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नंदी बैल मिरवून आणि महादेवच्या वेशात असणाऱ्याला दुधाने अभिषेक घालून आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याच्या दुधाला चांगला दर मिळाला पाहिजे, त्याचबरोबर दूध उत्पादन पदार्थांना सरकारने चांगला दर द्या या मागणीसाठी आंदोलन असल्याचं भाजप जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितलंय. कारण की दुधाचा दर भाव तुम्ही आता सध्या पाहिला तर 16 ते 17 रुपये प्रति लिटर दूध या ठिकाणी दूध संघ खरेदी करतायत, सरकार खरेदी करतंय. अतिशय कोवडी मोल किंमत दुधाला झालेली आहे. पाण्याची बाटली जर आपल्याला विकत घ्यायची म्हणलं तर 20 रुपये मोजावे लागतात आणि शेतकऱ्याच्या दुधाला भाव इतका कमी आहे, अत्यंत कमी प्रमाणात आहे. काही शेतकरी तर आम्हाला म्हणतात की आम्ही आमचे जनावर ढोरं आम्ही सांभाळावत की नाही अशी परिस्थिती आहे. जर या ठिकाणी मार्केटमधून सरकी पेंट विकत घ्यायची म्हणलं, सुग्रास विकत घ्यायचं म्हणलं तर प्रति किलो 25 रुपये मोजावे लागतील आणि दुधाला भाव 16-17 रुपये पडतोय, म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती आहे. म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांनी हा निषेध केलेला आहे. वंचित आघाडीच्या माध्यमातून जी काही समजा आमच्यावरती टीका केली असेल ती राजकीय टीका आहे. वंचित आघाडीला आणि शेतकऱ्याचं त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांनी आजपर्यंत फक्त राज्यामध्ये फक्त राजकारण करण्याचं काम केलेलं आहे, परंतु शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते जनतेसमोर सरकारसमोर मांडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने सातत्यानं आपण पाहत आहात भारतीय जनमत आपला चॅनल. दुधाला दरवाढ द्या या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आलंय. दूध संकलन केंद्र बंद येळवी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील व जत शहर अध्यक्ष भूषण काळगी यांच्या नेतृत्वाखाली गायीला दुग्धाभिषेक घालून अनोखे आंदोलन केले आहे. राज्यात पाणी महाग तर दूध स्वस्त अशी विदारक परिस्थिती आहे. दुधाला दरवाढ द्यावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू आहेत. येळवी गण अध्यक्ष भाऊसो खरात, खैराव सरपंच राजाराम घुटुकडे हे उपस्थित होते. दुधाच्या दरासाठी शेतकरी वारंवार रस्त्यावरती उतरतोय. आपल्या मागण्या घेऊन शासन दरबारी अर्जाद्वारे निवेदनाद्वारे मागणी करतोय. गेल्या 4 महिन्यापूर्वी दुधाला 3-5-8-5 ला जवळपास 34 रुपये दर होता, आता तो दर जवळपास 17-18 रुपये आलाय. म्हणजे पाण्याच्या बाटलीला 20 रुपये भाव आणि आमच्या शेतकऱ्याच्या दुधाला 17-18 रुपये भाव, म्हणजे पाण्यापेक्षा दुधापेक्षा सुद्धा पाणी महाग आणि पाण्यापेक्षा दूध स्वस्त अशी परिस्थिती या राज्यामध्ये झाल्या. त्यामुळं आज आम्ही प्रथम या अगोदर तहसीलदारांना निवेदन दिलं, राज्यामधील महाराष्ट्रामधील सर्व तहसीलदार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन दिलं, त्यानंतर पांडुरंगाला विठुरायाला तहसील कार्यालयावरती नेऊन विठुरायाला दुग्धाभिषेक केला आणि विठुरायाला मागणं केलं, बाबा विठुराया या सरकारला सद्बुद्धी दे आणि कुठेतरी जागं होऊ दे आणि या दुग्ध विकास मंत्री मुख्यमंत्र्यांना सांग माझ्या शेतकरी राजा हा अतिशय अडचणीत आहे आणि दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव मिळाला पाहिजे, लिटरला 10 रुपये अनुदान मिळालं पाहिजे, शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. या मागणीसाठी आज पुन्हा आम्ही 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या राज्यभर आम्ही आंदोलन करतोय आणि आम्ही आज जत येथे आंदोलन करून
आम्ही दुधान या गाईला अभिषेक केला, दुधान गाई धुतली, जी गाई आम्हाला आमचा घर प्रपंच चालवते त्या गाईला आम्ही जे दूध काढून विकतो त्या गाईला आम्ही पाण्याने धुतो, पण पाण्यापेक्षा सुद्धा दूध स्वस्त केल्यामुळे आज आम्ही दुधाचा अभिषेक गाईला केला, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सुद्धा दुधाचा अभिषेक केला आणि या सरकारला सांगितलं हे दूध विकण्यापेक्षा मी स्वतः या दुधाची आंघोळ करतो, परंतु मी हे दूध काय विकणार नाही, इतकी वाईट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे। त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून मी या सरकारला मागणी करतोय, वेळीत लवकरात लवकर 2 दिवसांमध्ये या सरकारनं बैठक घेऊन निर्णय द्यावा, या बैठकीतून सरकारनं 30 रुपये दुधाला प्रति लिटर दर द्यावा, 10 रुपये अनुदान द्यावं, अन्यथा राज्यामध्ये हे दूध दराचं आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही। आपण पाहत आहात।